पुढे कोजिरी कुणी लाजरी तिच्या हातात हिरवा चुडा एक बावरी कुणी शोधते झालं नुकताच साखर पुडा आली अंगणी कोण मंडळी अशी रुसून जाऊ नको खोड ही सई कोण ती त्याला लपून पाहू नको त्याला लपून पाहू नको बेसिकली प्राची आणि मी भेटलो मॅट्रिमोनियल साईट टू पण आता आम्ही जेव्हा पण आम्हाला दोघांना कधी बघतात ॲज अ कपल तर लोकांना ते अरेंज मॅरेज कमी आणि लव्ह मॅरेज जास्त वाटतं द रिझन आय थिंक इज इट्स अ गुड केमिस्ट्री जेव्हा भेटली तेव्हा असं वाटलं की नाही हा आपला टाईपचा नाही खूप शांत आणि खूप म्हणजे म्हणतात ना खूप सिन्सिअर मुलगा पण जेव्हा तो बोलायला लागला तेव्हा कळलं की हा बाबा आपल्याला बोलू देत नाही आणि ह्याचं आपल्याला ऐकायचंच आहे दोघांचे स्वभाव खूप डिफरंट आहेत ती खूप खूप म्हणजे बडबड आहे पचड 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 खूप चालू असते ॲट टाईम्स खूप इरिटेटिंग आहे बट आय नो समवेअर की मनाने खूप साफ आहे आणि दॅट इज वेअर आय फाइंड अर रिअली क्यूट सो मग विचार केला की ह्याला नकार देऊ का आणि ह्याला एकदा बोलून पण घेतले कल्याणला की मला तो नकार द्यायचा पण झालं असं की त्यांनी तो म्हणजे ॲक्सेप्ट केलंच नाही तो नकार आणि नंतर आमचं जे ट्युनिंग जमलं आहे ते अजूनपर्यंत आमचं ट्युनिंग आहे आणि त्या चूड किती चांगलं नाही कळले एक महिना डेटिंग केली चार वेळा भेटलो एका महिना आणि घरी सांगितलं नाही हे सिक्रेट आहे कोणालाही बघून असं वाटत नाही की आमचं अरेंज मॅरेज आहे म्हणून सगळं सगळेजण हेच म्हणा की आम्ही लव्ह मॅरेज करतोय आणि आम्ही लपून ठेवलेलं आहे की आम्ही इतक्या दिवस आम्ही का नाही लग्न केलं एकमेकांबरोबर पण असं नाही आहे की आमचं अरेंज मॅरेजच आहे पण आय थिंक असं म्हणतात की मॅरेजेस आर मेड इन हेव्हन आणि दोन ज्या कॉन्ट्रास्टिंग असतात पर्सनॅलिटीज त्यांचं नक्कीच म्हणजे सक्सेसफुल होण्याचा रेट जास्त असतो फायनली आता मी वयकर झालेली आहे आपल्या रे शिवदाटी जुन येत
सारे गुलाब।